धार्मिक मुद्द्यांना सत्ताधारी अधिक प्रोत्साहन देत आहे। कोल्हापूर आणि संगमनेर प्रकरणावरून शरद पवारांनी गंभीर आरोप केलेत। तर धार्मिक मुद्द्यांना सत्ताधारी अधिक प्रोत्साहन देत असल्याचा आरोप शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेला आहे। त्याचबरोबर औरंगाबादचं उदात्तीकरण करण्यामागे कोण आहे याची चौकशी करणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांनी शरद पवारांना प्रतिउत्तर दिलेलं आहे। कोल्हापूर मध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। संगमनेर मध्येही तशीच परिस्थिती आहे। संगमनेर मध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चावर दगडफेक करण्यात आली। कोल्हापूर मध्येही शिवराज्याभिषेक दिनी औरंगाबादचं कौतुक केल्याप्रकरणी व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याप्रकरणी वाद उफाळून आलेला आहे। तिथेही आक्रमक भूमिका घेताना हिंदुत्ववादी संघटना दिसलेल्या आहेत। आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत। राजकीय वर्तुळातून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे। शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केलेला आहे। धार्मिक मुद्द्यांना सत्ताधारी अधिक प्रोत्साहन देत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। तर शरद पवारांना फडणवीसांनी प्रतिउत्तर दिलंय। औरंगाबादचं उदात्तीकरण करण्यामागे कोण याची चौकशी करणार असल्याचं फडणवीस म्हणाले। ह्याच्यावर मोबाईलवर काहीतरी मेसेज पाठवला, आता मेसेज पाठवला चुकीचे असेल नाही सगळे, पण त्याच्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला एक धार्मिक सणू देणं ही काही योग्य नाही। आज सत्ताधारी पक्ष जो आहे तो अशा सगळ्या गोष्टीला प्रोत्साहित करतो। काही तरुण हे त्या ठिकाणी औरंगजेब आणि टिपू सुलतान याचं उदात्तीकरण करतात आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक रिॲक्शन येते। या विधानाचा आणि या घटनांचा काही संबंध आहे का? अचानकपणे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आले? कोण यांना फूस लावताय? कोण अशा प्रकारचं उदात्तीकरण करण्याकरता त्यांना सांगताय? याची देखील चौकशी आम्ही करतो आहे।